नगर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या अवैध शस्त्रशोध मोहिमेअंतर्गत 81 गुन्हेगारांना तपासून एकूण 7 गावठी कट्टे, 8 जिवंत काडतुसे आणि 3 तलवारी जप्त करून 10 गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. या आरोपींमध्ये श्रीरामपूर, नेवासा आणि राहुरी तालुक्यातील आरोपींचा मुख्यत्वाने समावेश आहे. या गुन्हेगारांची माहिती संकलित करून उपविभागीय दंडाधिकारी श्रीरामपूर आणि अहमदनगर यांच्याकडून सर्च वॉरंट घेण्यात आलं. यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, दीपाली काळे, संदीप मिटके आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली. आज सकाळपासून श्रीरामपूर, नेवासा आणि राहुरी या भागात आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यात आलंय. नगर जिल्ह्यामध्ये फायरआर्म किंवा इतर आर्म्सचा वापर करून बऱ्याचशा मारामारीचे प्रकार, चोरी, दरोडे या प्रकारामध्ये फायरआर्म्सचा उपयोग झालेला दिसल्याने आज रोजी नेवासा, राहुरी व श्रीरामपूर या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सर्च ऑपरेशन राबवलं गेलं. या सर्च ऑपरेशनमध्ये 90 पेक्षा जास्त ठिकाणी सर्च केला गेला. या सर्चच्या अनुसरून साधारण 7 फायरआर्म्स आणि 3 इतर आर्म्स हे सीज करण्यामध्ये पोलीस यशस्वी झाले. या माध्यमातून गुन्हेगारी वाढू नये आणि भविष्यात होणारा प्रतिबंध व्हावा हा याच्यामागचा उद्देश होता. आणि या फायरआर्म्सचे जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्या संदर्भात आता तपास चालू असून आणखीन काही निष्पन्न होतं का हे पोलीस पाहत आहेत. परंतु निश्चितच जे आरोपी ज्यांनी यापूर्वी फायरआर्म वापरलेले आहेत त्यापैकी काही जणांच्याकडे वेपन मिळणं याचा अर्थ त्यांच्यावरती अधिक निगराणी ठेवण्याची गरज आहे असं वाटतं. एकूण किती आरोपी अटक? एकूण 11 आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहेत. या व्यतिरिक्त आणखी 3 आरोपींना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे. किती ठिकाणी? साधारण 14 आरोपी आम्ही आता ताब्यात घेतले. सर्च किती ठिकाणी जातात? सर्च 90 पेक्षा जास्त ठिकाणी सर्च झालेली आहे. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.